1 plus sine x degree upon 1 minus sine x degree. आता डिग्री मध्ये असल्यामुळे आपल्याला त्याला अगोदर करून घ्यावा लागेल रेडियन मध्ये. मग 1 प्लस साइन पाय बाय 180 एक्स अपॉन 1 मायनस साइन पाय बाय 180. इथे आता आपण यूज करणार यू अपॉन वी रूट. dy by dx न्यूमरेटर लिहिणार 1 मायनस साइन पाय बाय 180 एक्स. डिनोमिनेटर लिहिला, आता न्यूमरेटरचा हा डेरिव्हेटिव्ह करणार 1 प्लस साइन पाय बाय 180 एक्स मायनस 1 प्लस साइन पाय बाय 180 एक्स डी बाय डी एक्स. आता डिनोमिनेटर डेरिव्हेटिव्ह 1 मायनस साइन पाय बाय 180 एक्स. आणि इथे आता डिनोमिनेटरचा घ्यावा लागेल स्क्वेअर 1 मायनस साइन पाय बाय 180 एक्स ब्रॅकेट स्क्वेअर. इथे आता आपण न्यूमरेटर लिहिणार 1 मायनस साइन पाय बाय 180 एक्स. आता 1 चा डेरिव्हेटिव्ह 0, साइन चा डेरिव्हेटिव्ह मिळेल आता कॉस पाय बाय 180 एक्स. नंतर याचा डेरिव्हेटिव्ह घेताना 1 चा डेरिव्हेटिव्ह 1, तर इथे हा पाय बाय 1 मायनस 1 प्लस साइन पाय बाय 180 एक्स. इथे 1 साइड इनटू 0, साइन साइड इनटू मायनस कॉस पाय बाय 180 एक्स इनटू पाय बाय 180. आणि हा 1 मायनस साइन पाय बाय 180 एक्स ब्रॅकेट्स. आता इथून आपण काही कॉमन काढू शकतो जसं, आणि त्याला आता आपला डेरिव्हेटिव्ह संपलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा आपण त्याला डिग्रीमध्ये कन्वर्ट करू शकतो. मग इथून आता आपण कॉमन घेऊया हा पाय बाय 180, नंतर हा कॉस एक्स डिग्री, इथे 1 मायनस साइन एक्स डिग्री, इथे हा मायनस मायनस हा प्लस होईल, तर 1 प्लस साइन एक्स डिग्री अपॉन 1 मायनस साइन एक्स डिग्री गेट कॅन्सल होईल. तर इथे 1 प्लस 1 2, 2 ने याला डिवाइड केला तर आपल्याला आन्सर मिळेल पाय बाय 90 कॉस एक्स डिग्री आणि इथे 1 मायनस साइन एक्स डिग्री. नंतर आता नेक्स्ट क्वेश्चन आहे वाय इज इक्वल टू कॉट लॉग ऑफ एक्स डिवाइडेड बाय मायनस लॉग ऑफ कॉट एक्स डिवाइडेड बाय टू. यांचा डेरिव्हेटिव्ह घेताना आपल्याला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल कॉटचा, तर कॉटचा डेरिव्हेटिव्ह असतो मायनस कोसेक स्क्वेअर लॉग एक्स बाय टू. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह राहील 1 बाय एक्स, म्हणजे या ठिकाणी 1 बाय 2 एक्स मायनस लॉगचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 बाय एक्स, म्हणजे इथे लॉग ऑफ कॉट एक्स बाय टू, हा इथे असा 1 ऑफ
नंतर cot x डेरिवेटिव माइनस cos x स्क्वायर x असा मिळतो. इथे हा 2 2 गेट कॅन्सल होईल, इथून हा मायनस मायनस प्लस होईल, ते कॉमन आपण करू शकतो. त्यानंतरचे टू एक्झाम्पल जे होते, जसं पहा वाय इज इक्वल टू ई रेस टू 2x मायनस ई रेस टू मायनस 2x अपॉन ई रेस टू 2x प्लस ई रेस टू 2x आणि वाय इज इक्वल टू ई रेस टू अंडर रूट ऑफ x प्लस 1 अपॉन ई रेस टू अंडर रूट ऑफ x मायनस 1. तर हे दोघं एक्झाम्पल मी एका लेक्चरमध्ये सॉल्व करून दिलेले आणि या ठिकाणी आपल्याला असा यू अपॉन वी रूल यूज करायचा होता. नेक्स्ट एक्झाम्पल आहे आता वाय इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स इंटू साईन रेस टू 4x इंटू एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. आता याचा डेरिव्हेटिव्ह जर आपण काढायला गेलं थोडासा डिफिकल्ट होईल, म्हणून आपण एक आपल्या लॉगरिदमचा एक रूल जो आहे, जसा लॉग ऑफ ए बी असेल तर याला आपण लॉग ए प्लस लॉग बी घेतो, नंतर इथे लॉग ऑफ ए बी सी असेल तर याला लिहिणार आपण लॉग ए प्लस लॉग बी प्लस लॉग सी असं घेणार. असं लॉग ऑफ ए बाय बी असेल तर लॉग ए मायनस लॉग बी असं घेणार, नंतर लॉग ऑफ ए रेस टू एम असेल तर आपण एम लॉग ए. तर याला आपण डेरिव्हेटिव्ह काढण्याच्या अगोदर सिम्प्लिफाय करून घेऊ, म्हणजे जसं इथे मिळतो आता वाय इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन क्यूब एक्स प्लस लॉग ऑफ साईन रेस टू 4x प्लस लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 रेस टू 7. नंतर आपण हा रूल त्या ठिकाणी यूज करून घेऊ, मग इथे मिळेल वाय इज इक्वल टू 3 लॉग ऑफ टॅन एक्स प्लस 4 लॉग ऑफ साईन एक्स प्लस 7 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. आता आपण इथून पुढे डेरिव्हेटिव्ह काढू शकतो, डीवाय बाय डी एक्स 3. इथे टू टाइम डेरिव्हेटिव्ह, लॉगचा डेरिव्हेटिव्ह मिळतो 1 बाय टॅन एक्स, टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळेल 6 स्क्वेअर एक्स, लॉगचा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 बाय साईन एक्स, साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह मिळेल कॉस एक्स प्लस इथे लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि एक्स स्क्वेअरचा 2x. आणि आता इथून तुम्ही कॅल्क्युलेशन करून पुढे सॉल्व करू शकता. नंतर आहे आता वाय इज इक्वल टू लॉग ऑफ सॉरी लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस कॉस 3x अपॉन 1 प्लस कॉस 3x. हे पण एक्झाम्पल मी अगोदरच्या एका लेक्चरमध्ये सॉल्व करून दिलेलं आहे. याला आपण सिम्प्लिफाय केलं होतं, जसं लॉग ऑफ अंडर रूट ऑफ इथे एक हा रूल यूज केला होता आपण 1 मायनस कॉस 2x असेल तर याचा आन्सर घेतला होता आपण 2 साईन स्क्वेअर एक्स, मग इथे मिळतो आपल्याला हा 2 साईन स्क्वेअर 3x बाय 2 अपॉन इथे 1 प्लस कॉस 2x चा फॉर्म्युला होता आपल्याकडे 2 कॉस स्क्वेअर एक्स, तर याचा आन्सर मिळत होता आपल्याला 2 कॉस स्क्वेअर 3x बाय 2 हे गेट कॅन्सल. मग इथे मिळतो लॉग ऑफ अंडर रूट ऑफ टॅन स्क्वेअर 3x बाय 2, याला सिम्प्लिफाय केलं तर लॉग ऑफ टॅन 3x बाय 2 आणि याला तुम्ही पुढे सॉल्व करून घ्या. याच्यानंतरचा पण जो एक्झाम्पल आहे, जसं हा या ठिकाणी लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 प्लस कॉस 5x बाय 2 1 मायनस कॉस 5x बाय 2, तर याला सुद्धा आपण याच रूलने सॉल्व करू शकतो. तर याची व्हॅल्यू मिळेल 2 कॉस स्क्वेअर 5x बाय 4 2 साईन स्क्वेअर 5x बाय 4 2 2 गेट कॅन्सल, त्यामुळे हा मिळून देईल आपल्याला लॉग ऑफ
कॉट 5a/4. तर हे मी अगोदर पण सॉल्व करून दिलेले आहे, तुम्ही इथून आता इथं डेरिव्हेटिव्ह काढून घ्या. त्यानंतरचा क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ अंडर रूट ऑफ 1 मायनस साईन एक्स अपॉन 1 प्लस साईन एक्स. याला सुद्धा आपण सिम्प्लिफाय केलेलं होतं, मी एकदा पुन्हा सिम्प्लिफिकेशन याचं करून दाखवतो. लॉग ऑफ अंडर रूट ऑफ, तर हा मिळतो कॉस स्क्वेअर कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर ते कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथे म्हणजे लॉग ऑफ कॉस एक्स बाय टू मायनस साईन एक्स बाय टू अपॉन कॉस एक्स बाय टू प्लस साईन एक्स बाय टू. याला आपण कॉस एक्स बाय टूने जर डिवाइड केला तर इथे व्हॅल्यू मिळते लॉग ऑफ 1 मायनस टॅन एक्स बाय टू अपॉन 1 प्लस टॅन एक्स बाय टू. आणि हा आपला ट्रिग्नोमेट्रीचा फॉर्म्युला आहे. म्हणून इथे वाय इज इक्वल टू लॉग ऑफ टॅन 5/4 मायनस एक्स बाय टू हा फॉर्म्युला आपल्याला या ठिकाणी मिळतो. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ 4 raised to 2x एक्स स्क्वेअर प्लस 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x³ - 4 raised to 3/2. इथे सुद्धा आपण लॉगचे रूल यूज करूया. जसं लॉग ऑफ 4 raised to 2x प्लस लॉग ऑफ x² + 5 अपॉन अंडर रूट ऑफ 2x³ - 4 raised to 3/2. पॉवरचा रूल यूज केला तर या ठिकाणी मिळतो आपल्याला 2x log of 4 प्लस 3/2. इथे लॉग ए बाय बी चा रूल यूज केला तर इथे लॉग ऑफ x² + 5 मायनस इथे सुद्धा हा रूट काढून घेऊ आपण. त्यामुळे इथे मिळेल 1 ऑफ log of 2x³ - 4. आता आपण इथून पुढे डेरिव्हेटिव्ह घेऊ शकतो. आता डेरिव्हेटिव्ह घेताना इथे 2 कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे, लॉग 4 कॉन्स्टंट कोएफिशियंट आहे, त्यामुळे फक्त एक चा डेरिव्हेटिव्ह मिळेल 1 आणि इथे मिळेल 2 log of 4 प्लस 3/2. इथे लॉग चा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन x² + 5 x² हा 2x मायनस 1 ऑफ याचा डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन 2x³ - 4 फोरचा 0 x³ 3x² × 2 6x² इथून तुम्ही आता कॉमन वगैरे काढून त्याला पुढे सॉल्व करू शकता. नेक्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू लॉग ऑफ e² इंटू 5 - 4x² / 3/2. इथे रूट क्यूब रूट दिलेला आहे, मी त्याला थोडं व्यवस्थित लिहून घेतोय. हा 7 - 6x² / 1/2. मी इथे आता लॉगचे आपले बेसिक रूल यूज करतोय, त्यामुळे इथे मिळेल log of e² प्लस log ऑफ 5 - 4x² / 3/2 अपॉन 7 - 6x² / 1/2. पॉवरला पुढे घेतला तर x² log of e प्लस इथे या पॉवरला पुढे घेऊ 3/2 log of 5 - 4x - 1/3 log of 7 - 6x. इथे हा जो लॉग ई आहे त्याची व्हॅल्यू 1 असते. मग मी डेरिव्हेटिव्ह घेताना x² डेरिव्हेटिव्ह या ठिकाणी 2x + 3/2 लॉगचा डेरिव्हेटिव्ह 1 बाय
5 minus 4x. 4x are minus 4. Minus 1 by 3. Okay, 1 by, say 1 minus 6x. Say 1 to 0, and minus 6x come in. I have to make calculation group today. Sorry, good. Take another. I y is equal to log of e raised to cos x upon x square minus 3 bracket cube into log x. I have to say, second, I have to use log zero. This is log of e raised to cos x minus log of x cube minus 3 bracket cube into log x. Power sa rule use kela? Sir, ite cos x log minus 3 log of x cube minus 3 and minus log log x. आता यांचा घेणार आपण डेरिव्हेटिव्ह. यांचा डेरिव्हेटिव्ह घेताना इथे हा कॉन्स्टंट कोइफिशियंट आला त्यामुळे मायनस साइन एक्स लॉग मायनस 3 इंटू 1 अपॉन एक्स क्यूब मायनस 3 एक्स क्यूबचा हा 3 एक्स स्क्वेअर मायनस 1 बाय लॉग एक्स. लॉग एक्सचा 1 बाय एक्स. याच्यानंतरचे एक्झाम्पल मी सॉल्व करून दिलेले आहे. तर या ठिकाणी आपला हा पूर्ण क्वेश्चन संपलेला आहे. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेऊया नेक्स्ट क्वेश्चन. ह्या सर्व नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. हा ग्राफिक पॅड्स असल्या कारणाने मला याच्यावरती इतकं चांगलं हँडरायटिंग नाही काढता येते. काही विद्यार्थ्यांनी सांगितलं होतं पण मी थोडं सुधारणा त्या ठिकाणी करतोय. आणि विशेषतः हे रेकॉर्ड करत असताना फॅन वगैरे बंद करावं लागतात त्यामुळे थोडं गुदमरायला लागतं आणि म्हणून मग थोडं रायटिंगवरती बोलण्यावरती त्याचा इफेक्ट होतो. बाय स्टुडंट. See you tomorrow.